प्रेस द लॉर्ड एंड वेलकम बैक टू माई चैनल ब्लेस्ड लाइफ विद ट्विन्स। आई होप यू ऑल आर डूइंग वेल। हा जो वीडियो आहे, ऍक्च्युअली हा 3 वीक्स आधी वीडियो घेतलेले आहेत, कॅम्पिंगचे पॅकिंग लिस्ट प्लस अजून त्याच्यानंतरचे 2 जे वीडियो येतील ते आम्ही कॅम्पिंगचे जिथं स्टे केला होता तिकडे जे आम्ही फिरलो आणि जे एक्सप्लोर केलं ते सगळं, ते जे पण अजून 2 पार्ट्स येतील। तर मला हा अपलोड करायला थोडा टाइम गेला बिकॉज ऑफ सम फॅमिली इमर्जन्सी, तर त्यामुळे आता 3 वीक्स नंतर मला वेळ मिळाला आणि मग मी त्या व्हिडिओचं स्टार्ट आणि एंड केलं नव्हतं। कॅम्पिंग लिस्ट, कॅम्पिंगसाठी लागणारे जे जे इम्पॉर्टंट स्टफ आहे, तर ह्याचा मी स्टार्ट आणि एंड व्हिडिओ क्लिप घेतला नव्हता। मी ठरवलं होतं की कॅम्पिंगवरून आल्यानंतर मी त्याचं व्हिडिओ क्लिप्स घेईन, बट आय एम रिअली व्हेरी सॉरी। आणि आता मी तो व्हिडिओ क्लिप घेत आहे। तर कॅम्पिंगला आम्ही मोस्टली काय काय घेऊन जातो हे सर्व त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी आमचा 8 फॅमिलीज गेले होते कॅम्पिंगला, तर ह्यावेळेस मी टेंट्स आणि बाकीचं जे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ते मी ट्राय केले की ह्या व्हिडिओजमध्ये मी ते घेणार नाही म्हणून, कारण की मला तेच रिपिटेशन नको होतं माझ्या व्हिडिओजमध्ये। आणि सेकंड म्हणजे आमच्या पूर्ण ग्रुपसाठी जे जे आम्ही फ्रोझन फूड, लंच, डिनर प्लस स्नॅक्स आणि ब्रेकफास्ट आणि जे काही फ्रूट्स, फ्रोझन फूड, फ्रेश फूड्स, मग लहान किड्ससाठी मिल्क व वॉट ड्रिंकिंग वॉटर बॉटल्स, हे सर्व काही मी ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे। पण नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा पण कॅम्पिंगला जाऊ तर मोस्टली माझा व्हिडिओ तोच राहील की आम्ही फूड काय काय घेऊन जातो आणि किती क्वांटिटीमध्ये, एवढ्या ग्रुपमध्ये जेव्हा जात असताना किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला ते घ्यावं लागतं, तर ह्याचा मी व्हिडिओ नक्की बनवीन। तर तोपर्यंत तुम्ही हा जो फक्त ॲज अ फॅमिली तुम्ही जात असताना तुम्हाला काय काय कॅरी करावं लागते इम्पॉर्टंट थिंग्स ते मी इन्क्लूड केलेलं आहे। सो प्लीज एन्जॉय दिस व्हिडिओ। ह्या बॅगमधलं मी सगळं स्टफ इथं काढून ठेवलेलं आहे ते दाखवते। सगळ्यात आधी सेफ्टीसाठी हे N95 मास्क, हे ह्यासाठी की जर तिथं क्राऊड खूप जास्त असला तर हे जास्त सगळ्यात जास्त प्रोटेक्शन तुम्हाला देतं, तर त्यासाठी हे N95 चे मास्क। मग थ्रॅश बिन्स, मग हे कॅरी बॅग्स थोडे घेतलेले आहेत मी की कारमध्ये आपण ट्रॅव्हल करत असताना खातो, मग वॉटर बॉटलमधनं पाणी पितो, मग ते रॅपर्स वगैरे सगळं जे थ्रॅश आहे ते ह्याच्यामध्ये कलेक्ट करण्यासाठी हे थोडे बॅग्स घेतलेले आहेत। मग हे मॉस्किटो रिपेलिंग कॉइल्स आहेत टेंटच्या बाहेर लावायला मॉस्किटोजपासून प्रोटेक्शन। हे आहे वेट वाईप्स, हे आहे बग रिपेलेंट, कारण की जेव्हा तुम्ही असे जंगलमध्ये किंवा आयलँडमध्ये असं कॅम्पिंग करता तर तिथं मॉस्किटोज, बग्स खूप असतात, त्यांचं बाईटही करतात, तर त्यासाठी हे स्प्रे आपल्या फुल बॉडीवरती स्प्रे करायचं। प्लस हे डिसइन्फेक्टिंग वाईप्स आणि डिसइन्फेक्टिंग स्प्रे, तर हे सगळं या ब्ल्यू बॅगमध्ये आहे। मग मी आता नेक्स्ट तुम्हाला सगळं सांगत जाईल की कुठल्या बॅगमध्ये काय काय सामान आहे। आणि आम्ही आता जिथं कॅम्पिंगला जाणार आहे तर तिथं बीच पण आहे आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज, तर त्यासाठी हे मुलांचे बीचचे गॉगल्स, बीच टॉवेल्स प्लस बीचचे क्लोथ्स, आणि सगळ्यात मेन जेव्हा बीचवर जातो तेव्हा सनस्क्रीन, आणि हे ॲक्वा शूज आहेत ह्याच्यामध्ये।
या बॅगमध्ये हे ॲक्वा शूज आहेत, याने तुम्हाला जर रॉक्स वगैरे असतील, स्टोन्स असतील, तर त्यांनी हर्ट होणार नाही. तर हे प्लस हॅट्स आमचे बीचवाले ह्या बॅगेमध्ये. आणि बीचसाठी हे लाईफ जॅकेट जेफचं एलिशाचं कारमध्येच आहे, त्यामुळे ते दाखवता येणार नाही मला आता. आमच्या चौकांचे स्लीपिंग बॅग्स आणि तिकडे रेनसुद्धा होण्याची शक्यता आहे, 40% रेन दाखवत आहे, तर त्यासाठी हे शू सगळ्यांसाठी आम्ही घेतले. प्लस सगळ्यात मेन म्हणजे टॉर्च आणि टेंटचे लाईट्स, लॅम्प्स, हे लॅम्प्स आणि हे आमचं फोकस जनरेटरवालं लाईट आहे. तर रात्रीचं खूप अंधार होतो तर काहीच दिसत नाही, मग त्यासाठी आम्ही ह्यावेळेस हे दोन एक्स्ट्रा कॅरी करत आहे, जे आम्ही लास्ट कॅम्पिंगमध्ये नव्हतं कॅरी केलं. तर हे दोन लाईट्स, हे हेडलाईट्स असतात. तर हे असे आमचे चौघांचे चार आम्ही कॅरी केलेले आहेत. हे असं हेडवरती लावायचं, म्हणजे जेव्हा तुम्ही रात्रीचं रेस्टरूमला वगैरे जाता तेव्हा हेडलाईट प्लस टॉर्च कॅरी करून तुम्ही जा असं. आणि आता ह्या बिग बॅगमध्ये जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. ह्या बॅगमध्ये हे थॉंग ग्रिलिंगसाठी लागणारं, हे प्लस लाईट करायला लाईटर, फायर लाईट करायला लाईटर, प्लस न्यूजपेपर, सीजर्स आणि वेसल्स वॉश करायला लिक्विड आणि स्क्रबर्स, प्लस हँड ग्लोव्स जेव्हा तुम्ही क्लिनिंग करता रिटर्न यायच्या वेळेस, जेव्हा सगळं टेंट वगैरे रिमूव्ह केल्यानंतर क्लिनिंगसाठी ग्लोव्स, प्लस किचन टॉवेल्स आणि हे स्कीवर्स, प्लस हे ट्रेस ग्रिलिंगचे आणि हे इलेक्ट्रिक केटल आहे. या केटलमध्ये तुम्हाला पाणी, लेकरांसाठी दूध सकाळचं वॉर्म करता येतं. जर तिकडे इलेक्ट्रिकचं हे असेल तर मग तुम्हाला हे गरम करता येतं, सॉकेट असेल तर. आणि ह्या दोन बॉक्समध्ये आहे ते बेड, एअर बेड, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कारमधून ते जी केबल असती कारमधून ह्याला जॉईन केले की एअर पंप केलं जातं आणि बेड तयार होतो. प्लस हे आहे फूड वॉर्मर, मग तुम्ही कारमध्येच फूड तुम्हाला जर गरम करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. पोर्टेबल आहे. तर ह्या दोन गोष्टी आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे टेंट. टेंट बाहेर आहे कारमध्ये, तर मी ते तुम्हाला आता दाखवू नाही शकत. तर टेंट प्लस स्लीपिंग बॅग्स प्लस हे बेड्स प्लस मी हे रियुजेबल कॉटनवाले पण मास्क आमचे सगळ्यांचे ह्यात ठेवलेले आहेत. हे मी 3 डेजचे प्रत्येकाचे 3 पेअर्स घेतलेले आहेत. आणि हे आहे फर्स्ट एड किट. तर हे किट ओपन केल्यानंतर हे तो माझा झेंडू पाम दिसत असेल, कारण की मला मोस्टली हेडेक होतं जर टाईम टू टाईम मला जेवण नाही भेटलं, तर त्यासाठी झेंडू पाम. प्लस टेम्परेचर चेक करायला थर्मामीटर हा एक, आणि हे असे दोन कॅरी केले. सपोज हे वर्क नाही केलं तर हे असावं त्यासाठी. आणि हे आपले विक्सचे जर थ्रोट पेन किंवा थ्रोट इन्फेक्शन असेल तर त्याच्यासाठी हे टॅबलेट्स,
आणि ॲडल्टचे हे टॅनिनॉल टॅबलेट्स बॉडी पेन किलर आहेत हे. तर हे सगळं असं घेतलंय. आणि ह्याच्यामध्ये आहे बँडेजेस स्मॉल किड्ससाठी, त्यांचे कार्टून व्हर्जनवाले, आणि प्लस आमच्या ॲडल्टसाठी की यू नेवर नो कधी कोणाला काय लागेल, तर त्याच्यासाठी हे लहान मुलांचं फीवरचं मेडिसिन टॅनिनॉल. आणि हे आपण मोस्टली बाहेर फिरत असलो तर काय काहींना टमी पेन वगैरे होतं, तर त्याच्यासाठी हे ॲसिडिटी होती तर त्याच्यासाठी हे औषध. हे सगळं आहे ह्या फर्स्ट एड किटमध्ये. आणि ह्या बॅगमध्ये आमचे चौघांचे क्लोथ्स, त्या बॅगमध्ये आमचे थोडेसे फ्लीसवाले जॅकेट्स जर थंड पडलं, मोस्टली रात्रीचं थंड राहतंच मग त्यावेळेस जॅकेट्स घालायला जॅकेट्स. आणि ही बॅग प्लस हे जेपची ही बॅग, ह्या दोन बॅगमध्ये त्यांचे ॲक्टिव्हिटीज आहेत. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तर त्या टाईम पिरियडमध्ये मुलं लगेच बोर होतात, मग त्यांच्यासाठी कलरिंग आणि असे हे ॲक्टिव्हिटीज बरेच घेतलेले असतात. मी ह्या दोघांचे त्यांचे ते कॅरी करतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या बॅगला त्यांच्या आणि माझ्या पर्समध्ये, सागरकडे, आमच्या कारमध्ये सॅनिटायझर कायम असतं. तर मोस्टली जे मेन स्टफ होतं ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलले की फूड, स्नॅक्स, वॉटर बॉटल्स, प्लस डिस्पोजेबल प्लेट्स, ग्लास, स्पून्स, टिश्यूज, हे सगळं मी दाखवलेलं नाही आहे. आणि ह्या बॅगमध्ये माझ्यासाठी पिलो, कारण की मला पिलोशिवाय झोप लागत नाही प्रॉपर, तर पिलो. आणि आमच्या एअरबेडवरती हंतरण्यासाठी ही क्विल्ट म्हणजे आपण इंडियामध्ये गोधडी म्हणतो, कॉटनवाली आहे, तर ही क्विल्ट आणि माझी पिलो. अजून आमच्याकडे एक कूलर बॅग आहे, त्या कूलर बॅगमध्ये आईस टाकणार आम्ही उद्या सकाळी. आणि त्याच्यामध्ये वॉटर बॉटल्स पाण्याचे, किंवा आम्ही असं फूड काही कॅरी केलं ऑन द वेसाठी ट्रॅव्हलिंगला, तर ते फूड खराब होऊ नये यासाठी ते सर्व काही त्या ह्याच्यामध्ये स्टोर करणार आम्ही. प्लस मी व्लॉगिंग करत असताना कधी कधी हे गिम्बलसुद्धा कॅरी करते, तर प्लस हे गिम्बल मी चार्ज करून घेतलेलं आहे, प्लस पॉवर बँक्स, मग मोबाईल चार्ज करायला केबल्स, सर्व काही कॅरी केलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट दाखवायची राहिलेली आहे, ती दाखवते मी तुम्हाला, जी आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, ग्रिल्स. तर आम्ही आमचं एक ग्रिल घेत आहोत आणि एक फ्रेंड आहे तिचं ग्रिल घेत आहे. तर असे आमच्याकडं दोन ग्रिल राहतील, एक वेजसाठी आणि एक नॉनव्हेजसाठी. जायच्या आधी सागरने ग्रिलला स्वच्छ धुवून काढलं होतं. हे सगळं आहे आमचं स्नॅक्स, प्लस ह्याच्यामध्ये लेस पण राहतील, लेसचे पार्टीवाले पॅक. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एकदम प्रोफेशनली मला दाखवता नाही आलं, नेक्स्ट टाईम मी ट्राय करीन की प्रॉपर सेटअप आणि अरेंजमेंट करून दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. ह्यावेळेस पण गडबडीत हा व्हिडिओ घेतला होता, तर प्लीज बेअर विथ धिस व्हिडिओ आणि स्टे ट्यून फॉर माय अपकमिंग टू न्यू व्हिडिओज ऑन कॅम्पिंग, जिथं आम्ही गेलो होतो आयलँडला, वॉशिंग्टन आयलँडला. ते देखील पहा आणि वेट करा माझ्या त्या दोन व्हिडिओजसाठी. टिल देन टेक केअर, बाय बाय.